या अनेकांनी डेव्हलपमेंट हा विषय प्रामुख्याने पुढे ठेवला होता, मुद्दा तो पुढे ठेवला होता. आणि त्यामुळे साहजिकच महाराष्ट्रामध्ये एकेकाळी प्रगत म्हणून जे जिल्हे ओळखले जायचे त्याच्यामध्ये जळगावचा उल्लेख केला जायचा. आज मला चित्र असं दिसतंय की विकासाच्या संदर्भात दुर्लक्षित म्हणून जे जिल्हे ओळखले जातात त्याच्यामध्ये जळगावचा नंबर बुकेशांनी घेतला जातो. आज इथे अनेक प्रकल्प अपुरे आहेत. आता काल मी जळगाव हा प्रवास तो रस्ता बघितल्याच्या नंतर रस्ते अस्तित्वात आहेत का नाही हे चित्र या ठिकाणी दिसत. औरंगाबाद ते जळगाव हा अत्यंत महत्वाचा रस्ता आहे. पर्यटनाच्या संदर्भात सुद्धा अत्यंत महत्वाचा दिवस रस्ता. आज औरंगाबादमधून जळगाव यायला जवळपास अशक्यप्राय झालेले विषयाची दिसते. आणि त्यासाठी पर्यायी मार्ग आमचे हे शोधावे लागतात. या सगळ्या रस्ता आहे कसं वागे की अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम चांगले रस्ते नसले तर होतात. आणि आज या जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची जी काही कारणं असतील त्याच्यामध्ये खड्डेमय रस्ते हे या जिल्ह्याचं वैशिष्ट्य होऊन बसलेले आहे. मला कधी कधी गमत वाटते की या आता शेवटी पालकमंत्री कोणी या ठिकाणी होते. एकीकडे या ठिकाणी चंद्रकांत पाटील कालपंची होते. महाराष्ट्राच्या रस्ता बांधणीचं काम त्यांच्याकडे आहे. आणि जो पालकपंची त्यालाही आपल्या जिल्ह्यातले रस्ते माहीत नसतील तर परिस्थिती अतिशय गंभीर आहे. आणि आजच्या पालकमंत्र्यांनी सुद्धा त्याच्यामध्ये कितपत लक्ष घातलं आहे त्याचं भाष्य न केल्याबरोबर तर रस्त्याची अवस्थाच त्या संबंधीची आपल्या सगळ्यांना सांगते. उद्धव ठाकरे साहेबांनी अशी घोषणा केली, शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करू. गेले 5 वर्ष कोरा करायचे होते. गेले 5 वर्ष मला ते कुठं कोरा सातबाराचा झाले मला दिसत नाही. मी आता घरी गेलो माझाही सातबारा एकदा चेक करतो. 5 वर्ष त्यांच्याकडे आता पुढे होते आणि 5 वर्ष राज्य केल्याच्या नंतर आता मी हे करणार म्हणून सांगणार. ठीक आहे, काय करणार हा सांगायचा अधिकार आहे. पण आता सत्ता असताना त्याचं काय केलं हे दाखवलं ते सांगितलं आणि याच्यात अधिक काहीची वृद्धी करणार सांगितलं तर लोक सिरियसली.